ओम नमः शिवाय। दररोज देवपूजा झाल्यानंतर ही एक वस्तू देवघरात नक्की ठेवा, ते सर्व मिळेल ज्याचा तुम्ही विचार देखील केला नसेल। नमस्कार मित्रांनो, उत्सव रंग चॅनल मध्ये आपले सगळ्यांचं स्वागत आहे। मित्रांनो, आपल्या घरातील पूजा स्थळ हे अत्यंत पवित्र मानलं जातं। हिंदू धर्मात देवघराला विशेष महत्व आहे आणि त्याचबरोबर आपण देवघरात ज्या काही वस्तू ठेवतो त्या देखील अत्यंत शुभ मानले गेले आहेत। या वस्तूंमध्ये मोरपंख असेल, गंगाजल असेल, घंटी, शंख किंवा इतर काही वस्तू असतील ज्या अत्यंत शुभ मानले गेले आहेत। मित्रांनो, या वस्तू अनेक जणांच्या देवघरात असतीलही, पण त्यासोबतच एक वस्तू जर आपण दररोज देवपूजा झाल्यानंतर आपल्या देवघरात ठेवली तर याचा अत्यंत सकारात्मक असा परिणाम आपल्या घरावर पडतो, घरातील सदस्यांच्या जीवनावर होतो। ही विशेष वस्तू कोणती आहे हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, हे पाहण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलला नवीन असाल किंवा अजूनही तुम्ही आमच्या उत्सवरंग चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा आणि त्यासोबतच शेजारचं घंटीचं बटन देखील अवश्य दाबा, यामुळे आमच्या नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील। मित्रांनो, प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या घरातील वातावरण जे आहे ते शांत असावं, आपण रात्रंदिवस त्यासाठी प्रयत्न करतो, परंतु मित्रांनो बऱ्याच वेळा असं दिसून येतं की सर्व सुखसुविधा असून देखील घरात शांतता नसते। लहान मोठ्यांचा आदर करत नाहीत तर मोठ्यांना लहानांच्या गोष्टी समजत नाहीत। मित्रांनो, अशा परिस्थितीत प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवर भांडणे होतात आणि त्यामुळे घराची शांती भंग होते, कधी कधी मानसिक समस्या देखील उद्भवतात। तर मित्रांनो, यासाठी आपल्या घरात सुखशांती नांदण्यासाठी दररोजची देवपूजा झाल्यानंतर आपल्या देवघरात ही एक वस्तू अवश्य ठेवा। मित्रांनो, आपण दररोज जी देवपूजा करतो ती देवपूजा झाल्यानंतर आपण देवासमोर नैवेद्य हा अवश्य ठेवला पाहिजे। तुम्ही काहीही नैवेद्य ठेवत असाल, परंतु या नैवेद्यासोबतच मित्रांनो एक वस्तू देखील आपल्याला ठेवायची आहे, तर ती वस्तू म्हणजेच तो एक पदार्थ आहे, तो पदार्थ आहे दूध। मित्रांनो, तुम्ही कोणताही नैवेद्य दाखवा, पण त्यासोबतच एका वाटीमध्ये साखर मिश्रित दूध आपल्याला अवश्य ठेवायचं आहे। मित्रांनो, या दुधाचं शास्त्रीय आणि धार्मिक दृष्ट्या देखील खूप महत्त्व आहे। मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल की कोणत्याही देवपूजेत, म्हणजे मग लक्ष्मी देवीची पूजा असो, भगवान शिव शंकरांचा अभिषेक असो, प्रत्येक अभिषेकामध्ये दुधाचा समावेश केला जातो। सर्व अभिषेकांमध्ये दुग्धाभिषेक हा अत्यंत पवित्र असा अभिषेक मानला जातो। तसंच या दुधामध्ये माता लक्ष्मीचं वास्तव्य मानलं जातं। तर मित्रांनो, असं पवित्र दूध जर आपण देवपूजेनंतर देवासमोर नैवेद्य म्हणून ठेवलं तर माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि ज्या घरात माता लक्ष्मीचा आशीर्वाद असतो, माता लक्ष्मीचं वास्तव्य असतं, त्या घरात पैशाची कधीही कमतरता भासत नाही, ते घर सुखसमृद्धी आणि धनधान्याने भरून जातं। त्याचबरोबर जर सोमवारच्या दिवशी तुम्ही दुधाचं दान केलं तर आपल्या कुंडलीतील चंद्रग्रह देखील मजबूत होतो। तर मित्रांनो, असं पवित्र दूध आपण देवपूजेत, म्हणजे आपली दररोजची देवपूजा झाल्यानंतर या दुधाचा देखील नैवेद्य आपल्याला देवांना अवश्य दाखवायचा आहे। आणि सकाळी तुम्ही हा नैवेद्य दाखवल्यानंतर दुपारच्या वेळी जेव्हा तुम्ही जेवण कराल तेव्हा हे दूध प्रत्येकाने प्रसाद स्वरूपात ग्रहण करायचं आहे। अनेक जण देवासमोर ठेवलेला नैवेद्य जो आहे तो टाकून देतात, तर मित्रांनो असं करू नका। हे जे दूध आपण आपल्या देवघरात नैवेद्य म्हणून ठेवणार आहोत ते दूध प्रसाद म्हणून आपण ग्रहण करायचं आहे। मित्रांनो, हे आपल्याला दररोज करायचं आहे। दररोज आपल्या देवघरात देवासमोर एका वाटीमध्ये साखर मिश्रित दूध आपल्याला ठेवायचं आहे। मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी माता अवश्य लिहा। धन्यवाद।